बाजारातील सगळ्यात मजबूत सगळ्यात टिकाऊ आणि सगळ्यात जास्त स्प्रे म्हणजे पंप होईल अशा पद्धतीचा स्प्रे पंप, ठीक आहे. सगळ्यात जास्त पंप म्हणजे किती, 22 पंप जवळपास एका दिवसभरात टाकण्याची कॅपॅसिटी याची आहे, ठीक आहे. तर म्हणजे मी आजपर्यंत तुमच्यासाठी जे उत्पादन घेऊन आलेलो आहोत, जसं सीडर मशीन असो, झटका मशीन असो, कटर मशीन असो, मोबाईल ऑटो स्विच असो, असे बाजारातील सगळ्यात जबरदस्त प्रोडक्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि सगळ्यात कमी रेंजवाले, तर त्याच पद्धतीनं सगळ्यात मजबूत टिकाऊ आणि सगळ्यात स्वस्त स्प्रे पंप मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो. आता हे स्प्रे पंप ज्यावेळेस आपण घेऊ त्याच्यासोबत काय काय तुम्हाला मिळणार, त्याच्यासोबत तुम्हाला मिळणार एक नोझल, ठीक आहे, एक लांब नळी, एक मीटरपेक्षा ही मोठी ही नळी आहे, ही नळी तुम्हाला मिळणार. सोबत मिळणार तुम्हाला एक गन, ठीक आहे, तुम्ही गन पाहू शकता, गन नोझल म्हणून आपण याला, गन नोझलसुद्धा फळबागेसाठी खूप उपयुक्त आहे, किंवा कपाशीसारखे पिकं ज्यावेळेस दाट होते त्यावेळेस मारण्यासाठी उपयुक्त आहे, वापरण्यासाठी उपयुक्त आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे नोझल तुम्हाला मिळतात. आता तीन प्रकारचे नोझल आपल्याजवळ आहे, पहा. एक पहिलं नोझल जे आहे हे छोटं नोझल, हे छोटं नोझल आहे ज्यावेळेस तुमचं पीक लहान असते त्यावेळेस हे नोझल वापरायचं असते, कारण याने स्प्रे कमी होतो आणि तुमचं औषध कमी व्हायला जातं. त्यानंतर जसं पीक मोठं होतं, म्हणजे साधारण 2-2.5 फुटाचं पीक होतं, त्यावेळेस हे 4 छिद्रावालं नोझल तुम्हाला वापरायचं आहे. त्यानंतर आता हे जे 2 तोंडावालं हे जे नोझल आहे, या नोझलची जी खासियत आहे, हे तणनाशकासाठी उपयुक्त आहे. सोयाबीन पीक असो, म्हणजे सोयाबीनसारख्या पिकांमध्ये ज्यावेळेस तुम्ही तणनाशक वापरता त्यासाठी जबरदस्त याचा उपयोग केला जाऊ शकतो, ठीक आहे. अशा पद्धतीचे आयटम मिळतात. सोबतच इथे चार्जरसुद्धा तुम्हाला मिळणार आहे, 1.7 एम्पियरचं हे चार्जर आहे, ठीक आहे. त्यानंतर हे बेल्टसुद्धा मिळतील, अशा पद्धतीने बेल्टसुद्धा येणार. तर अशा पद्धतीचे सगळे आयटम तुम्हाला या पंपासोबत मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाची खासियत या पंपाची म्हणजे 12 व्होल्ट 16 एम्पियर आणि हे आणि 20 लिटर, म्हणजे याची जी कॅपॅसिटी आहे ती 20 लिटरची कॅपॅसिटी, म्हणजे एवढं जबरदस्त कॉम्बिनेशन तुम्हाला बाजारात मिळते. 12 व्होल्ट 12 एम्पियर, 12 व्होल्ट 14 एम्पियर, परंतु 12 व्होल्ट 16 एम्पियर आणि 20 लिटरची कॅपॅसिटी असणारा स्प्रे पंप तुम्हाला बाजारात एवढं जबरदस्त कॉम्बिनेशन मिळणं खूप कठीण जातं. आणि आकर्षक किमतीमध्ये मी जे तुम्हाला किंमत सांगणार आहोत, ह्या किमतीमध्ये 12 व्होल्ट 16 एम्पियर तुम्हाला कुठंच मिळत नाही. तर किंमत आहे फक्त आणि फक्त 4,200 रुपये. कॅश ऑन डिलिव्हरी करू शकता, परंतु यामध्ये फक्त एक अट यावेळेस आहे. तर ती अट म्हणजे अशा पद्धतीची की तुम्हाला 500 रुपयापर्यंत ॲडव्हान्स पेमेंट करावं लागेल. त्याचं कारण असं की आम्ही बरेचसे प्रोडक्ट बाजारात म्हणजे पाठवत असतो शेतकऱ्यांना. बरेचदा शेतकरी काय करतात की बरेच वेळा शेतकरी गावाला गेलेले असतात किंवा शेतकरी घरी नसतात, शेतात गेलेले असतात, अशा वेळेस ते पार्सल आम्हाला वापस येतं आणि त्यामुळे आमचा खूप मोठा लॉस, म्हणजे जे पाठवण्याचा खर्च आहे तो खूप मोठा खर्च आमचा तिथं वाया जातो. सोबतच बऱ्याचशा शेतकऱ्यांना काय सवय असते की कॅश ऑन डिलिव्हरी असल्यामुळे बोलावून तर घेतात, परंतु सोडवायच्या वेळेस मग नाही मला पाहिजे नाही, अशा पद्धतीचे आम्हाला खूप सारे अनुभव आलेले आहे. त्यामुळं जर ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं आहे ते शेतकरी 500 रुपये काही मोठी गोष्ट नाही तुमच्यासाठी, कारण तुम्ही याआधीचे आमचे जे काय प्रोडक्ट आहे, जे काय ब्रँड आमचे आहे, त्यामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे कशा पद्धतीची क्वालिटी आम्ही दिलेली आहे आणि आमची जी सर्व्हिस आहे ती सर्व्हिससुद्धा आम्ही तुम्हाला देत असतो, ठीक आहे. तर त्यानंतर आपण याचा स्प्रे पाहूया. माशीचा अटॅक ज्यावेळेस कापूस पिकावर येत असतो किंवा वेगवेगळ्या पिकावर येत असतो, तिच्या पंखावर जरी औषध उडालं किंवा पाणी जरी उडालं तरी ती पांढरी माशी मरत असते. एवढ्या फोर्सचं जर पाणी पडलं किंवा जसं मिलीबग सारखी जे कीड आहे, मिलीबग सारखी कीड फोर्सनं पाणी जोपर्यंत तिच्या
पाठीवरची जे पांढरी पांढरं जे द्रावण असते किंवा पांढरं जे पदार्थ असतो तो पांढरा पदार्थ निघून जाण्यासाठी एवढ्या प्रेशरची गरज असते. एवढ्या प्रेशरनं ज्यावेळेस तुम्ही औषध त्यावर स्प्रे करता या पाठीवरचं पांढरा आवरण निघून जाते आणि ते औषध त्या पाठीला जाऊन चिपकते. त्यावेळेस मिलीबग सारख्या किडीचा जो आहे बंदोबस्त आपल्याला मिळू शकतो. तर त्यामुळं अशा पद्धतीचा प्रेशरचा पंप तुम्हाला खूप आवश्यक आहे. ठीक आहे.